भंडारा जिल्ह्यात पावसानं आता विश्रांती घेतली आहे, त्यामुळे काही भागातली पूरस्थिती ओसरू लागली आहे, तर अनेक ठिकाणी मात्र पूरस्थिती अजूनही कायम आहे. भंडारा करंजखेडा मार्गाच्या वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी. भंडारा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. एकंदरीतच मागील 38 तासापासून पूर परिस्थिती कायम आहे. आपण सध्या वैनगंगा नदीचा जो पाणी पात्र आहे हा जवळपास 1.5 किलोमीटर लांब पसरलेला आहे. आपण सध्या भंडारा करसखेडा मार्गावर आहोत. ह्या ठिकाणी हा जो पुली आहे हा या पुलियाच्या ठिकाणी कशा पद्धतीने पाणी साचलेले आहे आपण पाहू शकतो की जे इलेक्ट्रिक पोल आहे ते सुद्धा पाण्याच्या खाली गेलेले आहे. जे झाड आहे झाड संपूर्ण बुडालेले आहेत. एकंदरीतच काल जी पूर परिस्थिती होती त्यापैकी काही पूर परिस्थिती आता ओसरत चाललेली आहे. हळूहळू कालपासून जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही त्यामुळे कुठेतरी पूर परिस्थिती ओसरत चाललेली आहे. मात्र अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस कमी झालेला नाही. एकंदरीतच परिस्थिती पाहिली असता आज दुपारच्या नंतर पूर परिस्थिती थोडीशी आटोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा. छत्रपतींचा विचार म्हणजे